पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कोविड रुग्ण दिव्यांग आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना टपालाद्वारे मतदान करता येईल. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहमुख्य निवडणूक अधिकारी अमा दळवी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की ही निवडणूक कोरोनाच्या कालावधीत होत असल्यानं आव्हानात्मक आहे, मात्र याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करून निवडणूक पार पाडली जाईल. इलेक्शन कमिशनने कोविडच्या बाबतीमध्ये ज्या ज्या प्रिकॉशन्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आवश्यक आहेत त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे पोलिंग स्टेशनवर काय व्यवस्था असावी, मास्क असावे, सॅनिटायझेशन असावं, तिथे थर्मल स्क्रीनिंग व्हावं, त्यामुळे ह्या सगळ्या करत आहोत. त्यामुळे जशी ही जबाबदारी निवडणूक यंत्रणेची आहे की कोरोनाचा प्रसार या माध्यमातून होऊ नये, तसंच सगळ्यांची ती जबाबदारी आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र येणं आणि त्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणं हे काही बरोबर नाही. म्हणून स्थानिक प्रशासनाला त्या ठिकाणची कोविडची परिस्थिती काय आहे, जिथे तुम्ही सभा घेणार आहात ती जागा केवढी आहे, तिथे फिजिकल डिस्टन्स मेंटेन करता येण्यासारखं आहे का, त्या सगळ्याचा कंटेक्च्युअल जी परिस्थिती आहे ती त्याचा विचार करून त्यांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला त्या पद्धतीने निर्णय घेतील. या बैठकीला उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, स्वप्नील मरोड, गटविकास अधिकारी रवी किरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे आदींची उपस्थिती होती.